प्रदोष पैकर अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग मध्ये सुद्धा खूप चांगली कमाल केली आणि त्यामुळे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने त्याला गौरवण्यात येते. विनोदा पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो. प्रदोष पहिली मॅच होती साईबा बी समोर होती आणि सामना जिंकला अखेरकार. बॅटिंग सुद्धा झाली आहे, बॉलिंग सुद्धा झाली आहे, टीमचा परफॉर्मन्स चांगला झालाय. काय सांगशील एकंदरीत तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स बद्दल चांगला खेळ खेळला, असंच खेळत राहणे. खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आता बॅटिंग झाली आहे, बोलणं थोडंसं कमी होईल. पाहूयात नेक्स्ट मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होती. परंतु त्या अगोदर आकाशी वर्सेस साईबा बी या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा सुमित कदम आणि दुसऱ्या बाजूला जतीन गोलंदाजी मागवरती अजय पवार. पहिला चेंडू ऑन साइड ला हलक्या हाताने खेळून काढला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जाणारा सिंगल साठी हा फटका एक धाव देऊन जातोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब मनुलपाडा प्रीमियर लीग 2023 मध्ये ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं नामोल्लेखन करणं हे सुद्धा आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी विनोददादा सुदाम पाटील यांच्या माध्यमातून 70,000 रुपये कॅश प्राईज, मंगेश बालचंद्र पाटील 35,000 रुपये, मधुकर रामचंद्र पाटील 15,000 रुपये, दीपेश जयवंत पाटील 10,000 रुपये, अतुल जयवंत पाटील 10,000 रुपये, जतीन महेंद्र पाटील 10,000 रुपये, आशुतोष भरत पाटील 10,000 रुपये, कैलासवासी रेखा हरिचंद्र पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफी, दयानंद भाऊ पाटील 5,000 रुपये, सुरेश विटू पाटील 5,555, जगदीश दामोदर पाटील 5,111, नरेंद्र रामचंद्र पाटील 5,000, परशुराम पांडुरंग पाटील 5,000, किशोर नामदेव पाटील 5,000, हरेश्वर गोपाल पाटील 5,000, रुपेश सदानंद पाटील 5,000, मनीष वानखेडे 5,000, शिवान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी टी शर्ट, दिनेश दयान यांच्याकडून, हेमंत अनंत पाटील यांच्या माध्यमातून स्टंप आणि स्पोर्ट्स शूज, दीपेश जयवंत पाटील आणि अतुल जयवंत पाटील यांच्या माध्यमातून हे छान आणि सुंदरसं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर जितेश वसंत पाटील यांच्या माध्यमातून खेळपट्टी खोदण्यासाठी ट्रॅक्टर या ठिकाणी दिले. उमेश पालीवाल यांच्याकडून 10,000, हितेश अनंत पाटील यांच्याकडून वीज पुरवठा या ठिकाणी करण्यात आलाय. अनिल हरिचंद्र पाटील अष्टविनायक मंडप डेकोरेटर त्यांचं मनापासून आभार. गुरुदत्त क्रिकेट क्लब या सर्व खेळाडूंच आणि या कार्यकर्त्यांचा मनापासून आभार. धीरज सुरेश पाटील यांच्याकडून खेळाडूंच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली, त्या सर्वांचं मनापासून आभार. आपण सर्व आहात म्हणूनच या स्पर्धेला या ठिकाणी 4 चांद लाभले. ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीनं कुशल मंगल पद्धतीनं पार पडली जाते. याच प्रकारचं योगदान, याच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा. मधुकर रामचंद्र गावड यांच्याकडून 15,000 रुपये कॅश प्राईज आहे, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. चुकून माकून कोणाचं राहिलं असेल त्यांचा सुद्धा मनापासून आभार, कारण कार्यक्रम म्हटलं की अनेक काम असतात आणि त्या कामाच्या धावपळीतून कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर त्यासाठी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. तसेच फायनेस्ट फ्लेवर इन आईस्क्रीम आईस कप यांचा सुद्धा मनापासून आभार. काल रात्रीच्या मोसमामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सुद्धा इथे आईस्क्रीम प्रोव्हाइड केल्या होत्या. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन, एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती दिशा देणारा, दिशावर्धक, दिशादायक, निर्देशन करणारा चौकार आणि त्यानंतर दुसरं षटक महेश घेऊन आलाय. आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केला. सुमित कदम स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याच्या बॅट मधून एक मोठा प्रहार आपण पाहिलाय आणि आता त्याचे खांदे पूर्णपणे उंच आहेत. पाहूयात महेश समोर कशा प्रकारची बॅटिंग करतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती खेळून काढला चेंडू, एक धाव देतोय. एका धावाने धावपलक पुढे जाईल. एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितकी मदत खेळाडूंची होते, गावकऱ्यांची होते, तितकीच मदत सहकर्त्यांची सुद्धा असते आणि ती मदत या स्पर्धेसाठी खूप काही सांगून जाते. आणि म्हणूनच ही स्पर्धा अतिशय दैदिप्यमान आणि शानदार पद्धतीने या मनुलपाडा नगरीमध्ये पार पडताना पाहायला मिळते. पर्व तिसरा आहे, तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना अनेक नवनवीन गोष्टींना वाव देण्यात आलाय, अनेक नवनवीन इम्प्लिमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आणले गेल्यात.
पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मागमध्ये सज्ज होतोय. सुमित कदम स्ट्राईक एंड वरती आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सुमितचा पूर्णपणे बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अतिशय शांत, संयमी, कूल अँड काल्म, जी गरजेची असते बॅटिंग करत असताना किंवा नेतृत्व करत असताना. आणि अशा वेळेला या सर्वेरच्या भूमिकेमध्ये येत असताना त्यांनी जो प्रेझन्स ऑफ माइंड दाखवला आणि ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे ते अतिशय वाखाणण्याजोगी आहे साहेबा बी साठी. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव येते, एका धावाने धावपलक पुढे जात आहे. दोन षटकांची समाप्ती, 15 धावा धावपलकावरती साहेबा बी या संघाच्या. थँक्यू डीजे. एक रिक्वेस्ट आहे, काळ्या पडद्याच्या मागे कोणीही जायचं नाहीये. जो काळा पडदा मैदानाच्या मागच्या बाजूला लावण्यात आलाय किंवा डगआउटच्या मागे, तिकडे कोणीही प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी जाऊ नये, ही विनंती आहे संपूर्णतः ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मागवरती शिवम बेनबंसी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, फेकी केली गेली, मायकल ने सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सुमित कदम नावाचा अडसर दूर केलाय. पहिला हादरा साहेबा बीला. कोणाचा तयार राईट आर्म हो दे विकेट. पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली औदसा, साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अप शकून लचंड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगत पाटी बघ. पुन्हा जात आणि आमच्या मंचावरती उपस्थित होतात आग्रे किंग मनीष गरत. कालच्या रजनीमध्ये मनीषने खूप चांगल्या प्रकारे एंटरटेन केलं सर्वांना. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तो येईल. आदरणीय अतुलदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. धन्यवाद अतुलदादा, आपण वेळात वेळ काढून पुन्हा एकदा या स्पर्धेनिमित्त मंचावरती येऊन दाखवत आला त्याबद्दल. मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चांगली डाई वैभवची, गडी बाद. दुसरा हादरा टीम साहेबा बीला. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना. बॅटीला बॉल ठोको ना याचे. हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देट. त्याला बॉलाची लाईन नाही समजत. नवीन फलंदाज गुड्डू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुमील. शिवम बेनबंसी, काय हा चेंडू फेकणं गरजेचं होतं का? स्वतःवरचा कंट्रोल तरी गमावलाय आणि चेंडू गेला डिक्लेअरच्या रूपाने. 1+1 टोटल 2 रन्स. दोन धाबा येतात. मोमेंटम मध्ये बदलाव आला होता परंतु त्याला कायम ठेवू शकलेला नाही आता आपल्याकडे. आणि त्याला भेदत असताना दोन धाबा येताना पाहायला मिळतात. तीन चेंडूचा खेळ झालाय. धापलकरचे धाबा 17. तिसरं षटक मार्गस्थ. टीम आकाशीकडून टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला जय येतोय चेंडूवरती. एक धाव धावून पूर्ण केली जाते. आकाशीवरचे साहेबा बी असं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये दोन लुजर टीम मधील. यानंतर होणारी मॅच असेल दोन विनर टीम मध्ये, त्यामध्ये टीम साहेबा वर्सेस गुरुदत्त मनवेलपाडा या दोन संघांदरम्यानची मॅच असणार आहे. त्या मॅच मध्ये खूप सारी मजा येईल. परंतु त्या अगोदर या मॅच वरती खूप जणांच्या नजरा असतील. ऑन साइड ला लपेटा शॉट, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेट बदल, गडी बाद, गॉन. गोलंदाजाला रोखावे लागतील. चिलीप झुटका, इमल गुटका, बॉलर फुल, बॅटमन वोकार खुल, दणदणीत खणखणी, षटकार बेकार.
चौथ षटक मार्गस्थ आहे. चौथ षटक मार्गस्थ असताना 21 धावा धापलकरती, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. वर चढ होते ऋषिकेश साळुंखे, नवीन फलंदाज. माहित धावची संधी, पुन्हा एकदा गडी बाद आणि अजून एक हादरा टीम साहेबा पीला या ठिकाणी लागवला. तर ही डिसायडर मॅच आहे. इथून जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेबाहेर होईल, आणि जो जिंकणारा संघ असेल तो या स्पर्धेमध्ये अजून एक संधी त्याला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याची. एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत आणि आता नवीन फलंदाज आकाश. एका मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच बॅटिंगसाठी मला वाटतंय बिल्टी येताना पाहायला मिळतोय. मुकेश गोलंदाजी मार्क वरती, अतिशय चांगली गोलंदाजी मुकेशने केली. मोठा फटका मारायचा होता, बॅट वरती व्यवस्थित आलेला नाहीये. सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाही. चार षटकांचा खेळ संपलाय. चार षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती, 23 टार्गेट आहे टीम आकाशी समोर साहेबा बीच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करतोय. एका बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला टीम साहेबा, दोन्ही कॅप्टन. आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय. मंचावरती उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते म्हणजे अतुलदादा पाटील. तर मी विनंती करेल इम्तियाज भाई शेख यांना की आपण समोरही आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. इम्तियाज भाई आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. चला दोन्ही कॅप्टन, साहेबाचा कर्णधार आलेला आहे आणि गुरुदत्त कॅप्टन, आपण सुद्धा या. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये येऊन दाखल झालेत. चला साहेबा बी आपण फिल्डिंग लावून घ्यायची. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. कुणी जिंकलाय टॉस? मनीष. ठीक आहे, विनंती करेल इम्तियाज भाई आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा, ही आपण सादरपूर्वक विनंती. टॉस जिंकलाय गुरुदत्ताने, निर्णय कळवायचा आहे. मनीष गरत काय करणार? फिल्डिंग बॅटिंग, फिल्ड फर्स्ट. साहेबा बॅटिंग साठी तयार राहायचंय. चला साहेबा बी, मित्रांनो खूप चर्चा होतीये, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तर पहिला चेंडू स्वयर व्हाइट चरपाने आला आणि त्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. सुमित कदम आपली दहशत आणि ताकद दाखवत असताना पाहायला मिळतो. अजय पवार पुन्हा एकदा अपसेट करत असताना तंबूच्या दिशेने गेलाय. नवीन फलंदाज ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टार्गेट आहे 23 आणि 23 चा पाठलाग करत असताना एक चेंडू एक धाव एका गड्याच्या मोबदल्यात, ही सद्यस्थिती आहे आकाशीची. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कम्प्लीट होईल. परंतु ही मॅच अतिशय महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल त्याला अजून एक संधी मिळेल या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. परंतु जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धे बाहेर होईल. नेक्स्ट मॅच खूप महत्वाची असणार आहे ग्रुप ई मधील, डी मधील
पहिला क्वालिफायर कोण असेल हे सांगणारी ती मॅच असणार आहे. आणि त्यामुळे त्या मॅच कडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक प्रेक्षकाचा वेगळा असणार आहे. कारण दोन असे बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतील. एका बाजूला साहेब आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल गुरुदत्त जो घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल प्रवीणजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनुलवाडा प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून. धावून एकदा पूर्ण केली जाते, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फिल्डिंग, परंतु ती गती पाहिजे होती ती गती आलेली नाहीये थ्रो मध्ये, आणि त्यामुळे एक धाव सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होताना पाहायला मिळते. सुमितचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. वैभव पाटीलने सिंगल धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपळ करती टीम आगाशीच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 17. पाहूयात कोण कोणावरती भारी पडतोय, कोण कोणावरती आघात करतोय, आणि कोणता संघ बाजी मारतोय. अतिशय क्रुशल आणि महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सूरज दाभाडे नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न वैभव पाटील च्या माध्यमातून होतोय. महत्वाचं अस्त्र आहे वैभव पाटील मारी. आगाशीमध्ये प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये क्रिकेटच्या प्रती प्रेम भावना निर्माण करणारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा वैभव पाटील बाबू फलंदाजी मार्कवरती आहे. दुसऱ्या बाजूला ऋषभ, चांगली कामगिरी ऋषभने या हंगामामध्ये केली आहे, जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, आणि त्यामुळे ऋषभवरती जबाबदारी सुद्धा खूप मोठी आहे सध्याच्या घडीला. सिंगल धाव येते, एका धावाने धावपळ पुढे जाईल. पुन्हा एकदा सूरज दाभाडे गोलंदाजी माग होती सज्ज होत असताना वैभव पाटीलसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली आहे. गॅप मध्ये चेंडू जात होता परंतु पाय आणि हाताच्या साहाय्याने ज्या प्रकारे फिल्डिंग गेली अतिशय वाखाणण्याजोगे कार्य. सुमित कदम आज पूर्णपणे फ्रेम मध्ये आलाय. ज्या प्रकारे विकेट काढली, ज्या प्रकारे बॅटिंग केली, आणि खास करून आता फिल्डिंग सुद्धा करत असताना आपली चमक सोडण्याचा, आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, सिंगल, एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. तर दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ किती धाव आहेत 12. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती मिस्टर जतीन. जतीन येतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर असेल ऋषभ, नॉन स्ट्राइक एंडला वैभव, एक गडी माघारी परतलाय. ही मात्र थोडीशी खंतीची बाब आहे, परंतु इथून हा किल्ला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. सुमितला थोडंसं अटॅकिंग पोझिशन मध्ये आणलं गेलंय, थोडंसं पुढे बोलावलंय, काय त्याचा फायदा होईल का. शेवटच्या क्षणाला स्पर्श करून चेंडू पाठवलाय डिक्लेअरच्या दिशेने. एक धाव येते, समोरून सुद्धा संयमी खेळ दर्शवला जातोय, वर्तवला जातोय, आणि त्यामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर अजूनही कडवी झुंज देण्याचा प्रयत्न साहेब बीच्या माध्यमातून होतोय. जतीनचा हा चेंडू ऑन साईडला मनगटाच्या साहाय्याने खूप चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. फील्ड होईल यश करवी, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. पहिल्या हाफ मधील खेळ चालू आहे, पहिल्या ग्रुप मधील आजच्या दिवसामधील खेळ चालू आहे. ग्रुप डी मधील या मॅचेस आपण पाहतोय, आणि काल ए बी सी मधून दर्जेदार संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पहिल्या ग्रुप मधून संघ क्वालिफाय होणारा पहिला होता इकरा ओळ्या. ऑन साईडला चेंडू हातातून निसटलाय रोनक परमारच्या, चेंडू गेलाय बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने सीमारेषा पार पार, चौकार, 4 धावा. चेंडू सीमारेषा पार गेला, चौकाराला 4 धावा मिळाल्या, आणि या 4 धावाने धावपळ पुढे जात असताना धावून पोहोचला 18 वरती. आता मात्र 5 धावांची गरज आहे, 9-5 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. काय या मॅचला गवसणी घातली जाईल का यावरती लक्ष असणार आहे. बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये,
सांगण्याची एक बाब आहे, व्हीपीएल मध्ये वैभव पाटील हे विभूत नेटवर्क साहेबा बी च्या माध्यमातून खेळत होते आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून झाला होता. यावेळेला साहेबा बी च्या अगेन्स्ट आहेत. ड्राईव्ह गेलाय, चेंडू गेलाय इन टू द गॅप, चेंडू सी मारे का पार, चार धावा, मॅच फिनिश, सामना जिंकलाय टीम आगाशीने. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा मन भरून तोंड भरून कौतुक. आदरणीय रुपेश दादा पाटील यांचं या ठिकाणी जे आगमन होतंय, वेलकम रुपेश दादा. आपणास विनंती, आपण मंचावर येऊन असं नसतं बा, आपलं सहर्ष स्वागत एमपीएल सीझन 3 च्या माध्यमातून. चला, दोन्ही संघ मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. दोन बॅटर आणि फिल्डिंग करण्यासाठी गुरुदत्त क्रिकेट क्लब. आपण सुद्धा मॅन ऑफ द मॅच या आता झालेल्या